आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळू लागलेत. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या विस्तारात 18 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली होती. पहिल्या शपथविधीत एकाही राज्यमंत्र्याचा समावेश नव्हता, त्यामुळे लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रामुख्यानं राज्यमंत्र्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेषतः शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी असलेल्या कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे आमदारांचं आणि त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागलंय. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील सर्व नेते अयोध्येला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिवाळीच्या निमित्तानं पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री या दौऱ्यात प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेणार असून अयोध्येतल्या कामाची ते पाहणी करणार असल्याचंही यावेळी गप्पांच्या ओघात मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या सोबत वर्षा या निवासस्थानी दिवाळी साजरी केली. राज्यभरातून निवडक 160 शेतकरी कुटुंबियांना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमंत्रित करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांसह झालेल्या या दिवाळी गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृषी मंत्री अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर आणि आनंदराव अडसूळ उपस्थित होते. मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं. जवळपास 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी ट्रान्सफर झाले. आता बाकी लोकांच्या पण होतील सगळ्यांच्या, आणि नुकसान भरपाई जी झालेली आहे, नुकसान जी झालेली आहे त्याची देखील युद्ध पातळीवर त्याचे आत्ता आत्ता झालेलं नुकसान तेही आपण भरपाई. बरोबर आहे आसिमजी, डवलेजी? हा, ऑक्टोबर मध्ये पण 7.5 लाख शेतकऱ्यांचा आकडा आलाय. 7.5 लाख हेक्टर तोही अंतिम नाही ना, पण आपण ठरवलंय की द्यायचं त्यांना सगळ्यांना, कुणालाही वंचित ठेवायचं नाही. ही दिवाळी जी आहे, तुम्हालाही माहित आहे दिवाळी आपली सगळेच गेले 2 वर्ष नव्हती, पण या वर्षी सगळे खुश झाले. गणपती उत्सव झाला, नवरात्रोत्सव झाला, शेवटी विकास जो आपण हा सर्वांगीण विकास तर आपल्याला करायचा आहे राज्याचा. हे करत असताना माणसाचं मनस हे पण शांत पाहिजे ना, जरा मन प्रसन्न पाहिजे. ते आपली संस्कृती परंपरा जी आहे ही देखील आपण जोपासली पाहिजे, ती आपण पुढे नेली पाहिजे. त्यामुळे हे सगळं करत असताना याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शेतकऱ्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली. पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांना आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केलं होतं अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली. आम्हाला करतर ह्यांनी अगोदर मुख्यमंत्री झाल्यावर हे हा एक आनंद झाला होता. आता परत आम्हाला दीपावली त्यांनी शेतकऱ्यांसोबत केली ह्याचा तर खूप मोठा आनंद झाला. आतापर्यंत मुख्यमंत्री भरपूर झाले महाराष्ट्रामध्ये, पण शेतकऱ्याला कुणी बोलवलं नाही. आमच्या शेतकऱ्याच्या पाठीवर त्यांनी थाप दिले, आमचा सत्कार केला, सन्मान केला, आम्हाला भोजन दिलं, यामुळे आम्हाला खूप खूप आनंद, खूपच आनंद झालेला आहे. खरं तर असं सरकार आतापर्यंत शेतकऱ्याचा कैवारी आम्हाला आणखी बघण्यात आला नाही. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा गडचिरोलीत पोहोचले. छत्तीसगडच्या सीमेलगत जंगलामध्ये त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली, तसंच आउटपोस्टचं देखील उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी नक्षलवादी भागात तैनात जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून त्यांचं मनोबलही वाढवण्याचा प्रयत्न केला. केवळ जवानांसोबतच मुख्यमंत्र्यांनी वेळ घालवला नाही, तर त्या परिसरातील आदिवासी बांधवांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यांना दिवाळीच्या निमित्तानं लहान मुलांना काही खाऊ भेट दिला, रेशनचं वाटपही करण्यात आलं. एकनाथ शिंदे यांनी आदिवासींशी संवाद साधताना त्यांच्याशी
स्थानिक भाषेमध्ये सुद्धा गप्पा मारण्याचा प्रयत्न केला। आधीच्या सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोलीत आले। शिंदे पहिल्यांदाच गडचिरोलीत आले होते मुख्यमंत्री झाल्यानंतर। यावेळी त्यांनी नक्षलवाद राज्यातून नष्ट करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। मी कधी घाबरलो नाही, भीती वाटली असती तर इथपर्यंत आलोच नसतो, असंही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं। शहरी नक्षलवादावर देखील सरकारचं लक्ष आहे आणि नक्कीच जसं हा नक्षलवाद याचा बिमोड करायचा आहे तसंच शहरी नक्षलवादावर देखील लक्ष। म्हणजे हा पूर्ण जंगल व्याप्त परिसर आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षलांचं येजा असते आणि म्हणून या ठिकाणी देखील आपले जवान जे आहेत हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या राज्याचं रक्षण करत आहेत। एक मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे गंभीरपणे उभं आहे। जवान देखील अतिशय योग्य प्रमाणे त्यांचं कर्तव्य बजावतात हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे नक्षलवादाच्या विरोधामध्ये किंबहुना नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आपले जवान जे आहेत हे सक्षम आहेत, अतिशय सक्षम आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक छोटंसं साम्य यानिमित्तानं समोर आलंय। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलच्या द्रास सेक्टरमधल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीत पोहोचले आणि त्यांनी गडचिरोलीतल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली। सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबियांपासून लांब राहून नक्षलवादाच्या विरोधात लढणाऱ्या जवानांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोबल वाढवलं। यावेळी नक्षलवाद महाराष्ट्रातून समूळ नष्ट करण्याचा आपला उद्देश असल्याचंही त्यांनी नमूद केलं। बहुप्रतीक्षित समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडलाय। पुढच्या महिन्यात नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे, त्यामुळे अवघ्या काही तासात नागपूरहून शिर्डी गाठता येईल। नागपूर ते शिर्डी प्रवास होणार सुसाट। समृद्धी महामार्ग लवकरच होणार खुला। पहिल्या टप्प्याचं होणार उद्घाटन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पुढच्या महिन्यात होऊ घातलंय। नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटरच्या महामार्गाचं काम पूर्ण झालंय, त्यामुळेच पुढच्या महिन्यापासून नागपूर ते शिर्डी हा प्रवास सुसाट होणार आहे। समृद्धी लवकरच आपण शिर्डीपर्यंत ओपन करतोय लोकांसाठी आणि त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास देखील लोकांसाठी। राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची आखणी करण्यात आली होती। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता। MSRDC वर 701 किलोमीटरच्या या महामार्गाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। 8 मार्गिका असलेला हा महामार्ग राज्यातील 10 जिल्हे 26 तालुके आणि 390 गावांमधून जाणार आहे। नोव्हेंबर 2018 फडणवीस सरकारच्या काळात या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती। या महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचं अंतर अवघ्या 8 तासात पूर्ण करता येणार आहे। खरं तर 2021 दोन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार होतं, मात्र कोरोनामुळे काम रखडलं होतं। कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर कामाला वेग आला। आता लवकरच पहिला टप्पा जनतेसाठी खुला होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। तिकडे भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युतीमध्ये मनसेची एंट्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली, कारण गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेच्या पक्षातील नेते राज ठाकरे यांच्या सातत्यानं आणि एकापाठोपाठ एक भेटी घेत आहेत, त्यामुळे राज्यातले हे त्रिदेव एकत्र येतील का
याकडे जनतेचं लक्ष लागलंय। शिंदे फडणवीस युतीत मनसेची एंट्री, महायुतीच्या दिशेने धावणार इंजिन, सत्ताधाऱ्यांना मिळणार मनसे साथ। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला लवकरच मनसेच्या इंजिनाचं बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसात सत्ताधारी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। दिवाळी निमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मनसेनं केलेल्या विद्युत रोषणाईच्या उद्घाटनाला शिंदे फडणवीसांची हजेरी बरंच काही सांगून गेली। या कार्यक्रमानंतर मनसेच्या महायुतीतील एंट्रीच्या चर्चेनं जोरच धरलाय। आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी याविषयी सूचक वक्तव्य केलंय। युती करायची नाही करायची तो सर्वस्वी निर्णय माननीय राज साहेबांचा, त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की स्वतंत्र लढायचं आहे आपल्याला। आता आम्ही ती तयारी करतोय, ती आमची तयारी नेहमी असते। त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्या युतीसोबत जायचं, युती करायची, आम्ही त्यालाही तयार असू। एक निश्चित की इथे आमची मनं जुळलेली आहेत, बाकी वरून तारा जुळल्या की सगळं जुळून येईल। एकीकडे राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। ही दिवाळी निमित्त सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात असलं तरी पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी याविषयी सावध पवित्रा घेतलाय। दिवाळीमध्ये आम्ही गेलो होतो, राजसाहेबांनी आम्हाला मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना बोलवलं होतं। दिवाळीचा सण एक आनंदामध्ये यावर्षी राज्यामध्ये साजरा होताना आपण पाहिलेलं आहे। ते एक कुठलीही राजकीय त्यामध्ये चर्चा नव्हती, एक आपले सण उत्सव एवढी चर्चा होती। भाजप बाळासाहेबांची शिवसेना या युतीत मनसेच्या प्रवेशावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे। मन जुळू दे, शरीर जुळू दे, नाही तर अजून काय जुळू दे। तुमच्या पक्षांची जुळली असेल, नागरिकांबरोबरची नाळ मात्र आमची जुळलेली आहे, पक्की आहे। अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांशी मनसेची जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून गळ घातली होती। त्यानंतर भाजपनं निवडणुकीतून माघार घेतली, तसंच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी राज्य सरकारला केलं होतं। राज ठाकरेंच्या या पत्राची शिंदे फडणवीस सरकारनं दखल घेतली होती। खरं तर राज्यातील सत्तांतरापासूनच मनसे सत्ताधाऱ्यांसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या बाजूनं मतदान केलं होतं। त्यानंतर मनसेनं अलिप्त भूमिका घेतली होती, पण आता मनसेचं इंजिन महायुतीच्या ट्रॅकवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज ठाकरे यांनी म्हटलं त्याप्रमाणे इंजिनाला डब्बे जोडले जात आहेत। असो, तिकडे मशिदींवरील भोंग्याचा विषय ताजा असतानाच आता फटाक्यांच्या आवाजावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे। एका सोशल मीडिया युवकानं मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आणि वाद पेटला, पाहूयात। अजान सहन करतो, फटाके सहन करा। फटाक्यांच्या तक्रारी करणाऱ्यांना मनसेनं सुनावलं, फटाके विरुद्ध भोंगा वाद पेटला। मुंबईत दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे। दिवाळीच्या या उत्साहाला आता राजकीय वादाची किनार लाभली आहे। मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजी विरोधात मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर काही मुस्लिम युजर्सनी तक्रारी केल्यात। या तक्रारींमुळे मनसे आक्रमक झाली आहे। रोज मशिदीवरील भोंग्यांवरती अजान ऐकतो, दोन दिवस फटाक्यांचा आवाज सहन करा असा सल्ला मनसेनं तक्रारदारांना दिलाय। जे साधारणतः वर्षभर अनेक वर्ष किती कित्येक वर्ष त्यांचे अजान आम्ही सहन करतोय, आणि दिवाळी हा आमचा काही दररोजचा सण हे नाही आहे। चार दिवस वर्षात येतात, तर दिवाळी देखील सण आम्ही साजरा करायचा नाही, त्याला फटाक्याचा जर ह्यांना त्रास होत असेल तर यांचा अजान किंवा यांचे जे सकाळी पहाटे होतात त्याला तो त्रास होत नाही का आम्हाला?
मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरती आलेल्या तक्रारींची पोलिसांनी दखल घेऊ नये. जर पोलिसांनी या तक्रारींवर कारवाई केली तर ज्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्या पाठीशी मनसे उभी राहील असंही मनसे नेत्यांनी निक्षून सांगितलं. नाही मला अशा माझं मुंबई पोलिसांना नम्र विनंती की अशाला अशा या कंप्लेंटला एंटरटेन करू नका. कारण असं जर असेल तर निश्चितपणे ज्याच्यावर जी कंप्लेंट होईल मनसे त्याच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीनिशी उभी राहील एवढं मात्र नक्की. आणि माझं आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री आणखी उपमुख्यमंत्र्यांना देखील हेच मागणं आहे किंवा ही नम्र विनंती आहे की अशा पद्धतीच्या यांना काही खतपाणी घालू नका तुम्ही. फटाक्यांवरून अकारण दोन समाजात वाद निर्माण होत असल्यानं मुस्लिम विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांच्या वरती अशा पद्धतीच्या कुरघोड्या करणं हे अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. धर्माचा राजकारणासाठी वापर होणं हे दुर्दैवी आहेच आहे, पण ज्या पद्धतीने एकूण ध्रुवीकरण वाढत चाललेलं आहे ती आपल्या देशाची अलीकडची एक मोठी शोकांतिका आहे. दिवाळी आणि फटाके यांच्यातून दोन समाजात वाद होण्याचा तसा संबंध नाही, पण सध्याची स्थिती पाहता भोंगा विरुद्ध फटाके असं चित्र उभं करून राजकीय वाद पेटवला जातोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ऐन दिवाळीमध्ये हुल्लडबाजांचा मोठा धुमाकूळ राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय. औरंगाबादमध्ये एक घटना घडली. औरंगाबादमध्ये एका टोळक्याकडून एकमेकांच्या अंगावर फटाके पेटवून फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे पोलीस चौक्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा सगळा प्रकार घडला. फटाके फोडण्याच्या कारणावरून टवाळखोरांनी एकाला बेदम मारहाण सुद्धा केली. ऐन दिवाळीत टवाळखोरांचा धुडगुस, एकमेकांच्या अंगावर फोडले फटाके, फटाके फोडण्यावरून हाणामारी. हे दृश्यात औरंगाबाद जिल्ह्याच्या खामगावातील. एकीकडे लोक दिवाळीचा आनंद साजरा करत असतानाच या टोळक्यानं मात्र वेगळाच कारनामा केलेला होता. या टवाळखोरांनी एकमेकांच्या अंगावर चक्क फटाके फोडल्याचं पाहायला मिळतंय. तरुणांच्या तीन गटात ही फटाकेबाजी झाल्याचं एका चित्रफितीतून समोर आलंय. खर तर ज्या ठिकाणी या टोळक्यांनी हा धुडगुस घातला तिथून हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे. मात्र या टोळक्याला पोलिसांचा कोणताही धाक नव्हता, पण पोलिसांची येण्याची चाहूल लागताच टवाळखोरांनी तिथून पोबारा केला. तर इकडे उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन मुलानं इमारतीच्या गॅलरीवरती फटाक्यांचा मारा केलाय. त्यानं एक एक करत विविध फ्लॅटच्या गॅलरीवरती फटाके फोडले. खरं तर त्यामुळे घराला आग लागण्याची शक्यता होती. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. औरंगाबादमध्ये टवाळखोर तरुणांनी एकमेकांच्या अंगावरती फटाके फोडले तर दुसरीकडे फटाके फोडण्याच्या वादातून टोळक्यानं एका जणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या मुकुंदवाडीत ही घटना घडली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जगभरात दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी झाली. यावेळेला राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी कार्यक्रमात आवर्जून भाग घेतला. बायडन यांनी सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं प्रतीक असलेला हा सण असल्याचं कमला हॅरिस यांनी आवर्जून सांगितलं. जगात 1 अब्जपेक्षा जास्त नागरिक दिवाळी साजरी करतात, त्यांच्या आनंदात आपणही सहभागी होऊयात. वाईटावर चांगल्या गोष्टीनं, अज्ञानावर ज्ञान आणि अंधारावर प्रकाशानं मात करूयात, असंही कमला हॅरिस म्हणाल्या. लहानपणीच्या काही आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. यावेळेला पारंपरिक भारतीय नृत्याच्या सादरीकरणाचे काही खास कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले होते.
आणि व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी होत असतानाच साता समुद्रापार आणखीन एक छान बातमी भारताकरता आली. ती म्हणजे भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची आज ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून किंग चार्ल्स तिसरे यांनी अधिकृतपणे घोषणा केली. लीज ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर किंग चार्ल्स यांनी सरकार स्थापनेसाठी हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांना बकिंगहॅम पॅलेसमध्ये आमंत्रित केलं होतं. ऋषी सुनक हे ब्रिटनचे 57वे पंतप्रधान आहेत. या वर्षभरातले ते तिसरे पंतप्रधान आहेत. 10 डाउनिंग स्ट्रीटवर 2 दशकातील सगळ्यात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांना मान मिळाला. ग्रेट ब्रिटनचे ते पहिले आशियाई मूळ असलेले पंतप्रधान असणार आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा सध्या चर्चेत आहे, कारण त्याच्या आणि ऋषी सुनक यांच्या चेहऱ्यात थोडंसं साम्य दिसत असल्यामुळे मीम्सना पूर आला आहे. ऋषी सुनक नव्हे तर आशिष नेहराच ब्रिटनचा पंतप्रधान झाल्याचे मीम्स शेअर केले जात आहेत. आशिष नेहरा आणि ऋषी सुनक यांच्यातल्या चेहऱ्याच्या काहीशा साम्यामुळे आशिषसुद्धा चर्चेत आहे. या दोघांचंही हास्य, चेहऱ्याची ठेवण, हेअरस्टाईल बरंचसं मिळतं जुळतं आणि नेटकऱ्यांमध्ये सध्या याची चर्चा आहे. चर्चा तर काही होऊ शकते, पण आपण तूर्तास तरी सुनक यांना ब्रिटनला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शुभेच्छा देऊयात. प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी घेऊन येते अनेक महत्त्वाच्या बातम्यांचं वेगवान आढावा.